मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव जयेश देशकरांचं स्वागत आहे. तुमच्याकडे आजपर्यंत नवीन गाडी होणार आहे. जी असणार आहे लेटेस्ट मॉडेल, टी व्ही एसचं मॉडेल आहे. याच्या आधी पण मी टी व्ही एसची ज्युपिटर होती त्याची त्या गाडीचा व्हिडिओ बनवलेला, पण ती 125 होती. आता ही जी आहे ती लेटेस्ट मॉडेल आहे, तुम्हाला दाखवतो कुठे ती. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे बघा आज नवीन गाडी होणार आहे. ही आहे आपली ज्युपिटरची 113 ची लेटेस्ट मॉडेल आहे ही. आज तुम्हाला मी या गाडीचं पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. तुम्हाला टोटल किती कलर असतील, नाही तर मग तुमच्यामध्ये काय काय डिझाईनमध्ये तुम्हाला काय काय आहे जे गाडीमध्ये दिलं. कारण की ज्युपिटरची तुम्हाला एक गाडी दाखवतो मी, जी नॉर्मली आहे ती 125 आहे. हे बघा मित्रांनो, या गाडीची डिझाईन बघा कशी आहे. आणि पाठीमध्ये टेल लाईट आणि पुढचं हेडलाईट हा तुम्हाला असं असणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये पण लेट नवीन मॉडेल जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं हेडलाईट दिलेली असणार आहे. पूर्णपणे ही असणार आहे एल ई डीमध्ये दिलेली. साईडला तुम्हाला थोडीशी नॉर्मल तुम्हाला डिरेक्ट दिलेली असते की साईडला. आणि टी व्हीची ब्रँडिंग तुम्हाला दिलेली असते इथं या ठिकाणी. नंबर प्लेट जागा दिली असणार आहे. डी आर एल हा तुमच्या इकडे साईडला दिलेला असणार या ठिकाणी. आणि याच ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार आहे हे टर्निंग टेंटर लाईट. तुम्हाला दाखवतो एक मिनिट चालू करून बघा. हा तुमचा डी आर एल असं दिलेला असणार आहे. कारण की आधीच्या मॉडेलमध्ये तुम्हाला सांगतो जे पण होते डी आर एल ते नॉर्मली तुम्हाला असे हायड्रोजनमध्ये होते. आता हे तुम्हाला दिलेलं नाही, पूर्णपणे हे एल ई डीमध्ये दिलेलं असणार हा स्ट्रीप पूर्णपणे ही. आणि ही बघा इथलं सेंटरला तुम्हाला इथं डी आर एल दिलेलं असणार ही व्हाईट कलरमध्ये या ठिकाणी. आणि या गाडीमध्ये तुम्हाला हजणार आहे हॅझर्ड लॅम्प. तुम्हाला हॅझर्ड लॅम्प पण दाखवून देतो गाडीचं. जेव्हा तुम्हाला हॅझर्ड लॅम्प जर हे करत असेल, आपलं ॲक्टिवेट करत असेल, तुम्हाला हा थोडासा दाबून ठेवा लागेल या ठिकाणी. तेव्हा मग तुमचं इथं ॲक्टिवेट होऊन जाईल या ठिकाणी हॅझर्ड लॅम्प. हे बघा हॅझर्ड लॅम्प तुमचा ॲक्टिवेट झाला. यामध्ये फ्रंटला पण असणार आहे, तुम्हाला रिअर पण दाखवून देतो. रिअरला पण तुमचा हिजा हा ॲक्टिवेट होतो या ठिकाणी. सेमच बघा तुम्हाला सेंटरची पण तुमचा दिली असणार, ट्यूबची वॅरंटी दिली असणार आहे. आणि टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे दिली असणार आहे ही एल ई डीमध्ये या ठिकाणी. नंबर प्लेट तुम्हाला दाखवा दिली असणार आहे. इथं वरती रिफ्लेक्ट हे दिले असेल, आपलं बल्ब दिले असणार आहे. आणि हा रिफ्लेक्टर आहे, हा पाठीमध्ये मुळग असणार आहे फायबरमध्ये दिलेला. आणि पाठीमध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता किती चेंजेस झालेली आहे. यामध्ये पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला जी दिलेली असणार इथं ही डिझाईन. आणि सेम ग्राबँड तुम्हाला पूर्णपणे दिले असणार आहे ब्लॅक कलरमध्ये या ठिकाणी. सिंगल सीट दिलेली असणार एका साईडला. ज्युपिटरची ब्रँडिंग दिलेली असेल या ठिकाणी. साईडमध्ये तुम्हाला क्रोममध्ये तुम्हाला दिली असणार इथं ज्युपिटरची ब्रँडिंग या ठिकाणी, ठीक आहे. हा ही इंजिन तुम्हाला इथे असं दिलेलं असणार आहे. आपला हे रिअर फुटरेस या ठिकाणी. साईड स्टँड हा एक्सेस साईडचे पण तुम्हाला साईड स्टँड बनवून जाईल. सेंटर स्टँड दिलेलं असणार आहे. याच्या आतमध्ये तुम्हाला दिलेली असणार आपला फ्यूल टँक इथे जायला खाली. आणि बॅटरी पण तुम्हाला इथे दिली असणार या ठिकाणी. फ्यूल टँक तुम्हाला आय थिंक इथं दिली असेल. आणि इथं बॅटरी दिलेली असणार इकडे जायला, ठीक आहे. हे तुमचं हे ओके. आणि बघा या वरती तुम्हाला E20 तुम्हाला इथे ब्रँडिंग दिलेली असणार आहे या ठिकाणी. हे होऊ दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला मोबाईल चार्ज करणारे दिलेलं असणार या ठिकाणी. बरोबर USB पोर्ट दिलेलं असणार इथं मोबाईल चार्ज करण्यासाठी. इथं तुम्हाला माईक दिलेलं असणार आहे व्हॉईस कमांडसाठी. नंतर मग सेट स्टार्ट तुम्हाला दिले असणार आहे. किल स्विच दिलेलं असणार आहे स्टार्ट चौकण्यासाठी. आणि हे बघा इकडे पण तुम्हाला हे दिलं असणार आहे हेडलाईटचे कंट्रोल दिले असणार आहे अप्पर डिप्पर या ठिकाणी. नंतर मग टर्न इंडिकेटर आणि हजार लांब तुम्हाला दिलं असणार इथं. ऑन दिलेलं असणार आहे. आणि हे जे असणार आहे क्लच ब्रेकचा हा सेक्शन तुम्ही इथं हे करू शकतात, एंगेज करू शकता बरोबर. आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्हाला हा ही जी आहे पूर्णपणे ही स्मार्ट झोनेट आहे. टॉप मॉडेलमध्ये आहे ही, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला किती वेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. यामध्ये तुम्हाला टोटल आहे ना 4 वेरियंट असणार आहे. ड्रम असणार आहे एक, या ड्रम ऑलो असणार आहे एक, असणार आहे आपला स्मार्ट झोनेट ड्रम, आणि एक असणार आहे स्मार्ट झोनेट डिस्क. आता ही जी मॉडेल ही सर्वात टॉप मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 वेरियंट दिलेले असणार आहे. आणि तुम्हाला कलर असणार याच्यामध्ये तुम्हाला दिलेले 6 कलर तुम्हाला माझी गाडी अवेलेबल असणार आहे. तर डाऊन ब्ल्यू मॅट लुनर व्हाईट असणार आहे दिलेला ग्लॉसमध्ये. गॅलॅक्टिक कॉपर मॅट एक असणार आहे. टायटेनियम ग्रे मॅट. आणि आपला एक असणार आहे स्टार लाईट ब्ल्यू ग्लॉस. मेटोर रेड ग्लॉस. याच्यावर तुम्हाला 6 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. फ्रंटला बघितलं तुम्हाला असं दिलेलं असणार या ठिकाणी, ठीक आहे. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे चेंज दिले असणार आहे. इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे हॉर्न दिलेलं असणार एका साईडला. इथं पण बघू शकता तुम्हाला इथं इथं तुम्हाला डीआरच्या ठिकाणी ही पियानो ब्लॅकमध्ये तुम्हाला इथे फिनिशिंग दिलं असणार या ठिकाणी. सेमट पुढचं मडगड जे असणार तुम्हाला मिटरमध्ये दिले असेल. पुढचं टायरची तुम्हाला साईज असणार आहे ही टायरची साईज असणार आहे 90-90-12 तुमची दिलेली असते ऑलवेज. प्लस तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असणार यामध्ये. डिस्कची साईज तुम्हाला दिलेली असणार आहे 220 mm. आणि इथं तुम्हाला असणार आहे हे रिफ्लेक्टर हे कॅलिबर इकडे चायला दिलेलं. आणि आतमधला हा पोर्शन मधून बघू शकता तुम्ही पूर्णपणे बंदिस्त दिलेलं असणार आहे. आणि इथं पण तुम्हाला दिले असणार हे फायबरमध्ये हे कवर दिलेलं असणार इकडे चायला, ठीक आहे. साईडमध्ये तुम्हाला दाखवतो आता पूर्णपणे साईडमध्ये तुम्हाला दाखवून दिलं काय काय असणार इथं या ठिकाणी. हा तुम्हाला पार्ट पूर्णपणे असा दिलेला असणार या ठिकाणी. सिंगल सीट दिले असणार आहे. तुम्हाला हे ओपन करून दाखवतो पहिले याचं हे बघा हे आता ओपन झालं. डिक्की डिक्की तुम्हाला भरपूर मोठी दिली असते दोन. इथं तुम्हाला बघा इथं टूल किट दिलेली असेल आणि फर्स्ट एड किट दिलेली असेल या ठिकाणी. इकडे तुम्हाला
बाकी हे सेक्शन तुमचं पूर्ण पण हे असणार आहे, तुम्हाला दोन मिनिमम तरी हेल्मेट तुम्हाला ज्यामध्ये ठेवता येईल किंवा मुडी मोठी तुम्हाला जी जी पीस दिलेली असणार या ठिकाणी टाकीची डिक्कीच्या खाली सीटच्या खाली सीट पण तुम्हाला असं दिलेलं असेल हे नॉर्मली असं आहे हे आपला ब्लॅक विथ थोडासा ग्रे कलरमध्ये दिलं असणार एकदम या ठिकाणी आणि हे बघा एकीच्या तुम्हाला पाठी म्हणजे टायरची साईज पण तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे 90-90 ही 12 इंची दिलेली असणार आहे पाठीमध्ये तुम्हाला दिले असणार ड्रम ब्रेक आणि फ्रंटमध्ये दिले असणार डिस्क ब्रेक इंजिन पण बघू सर तुम्ही इथं तुम्हाला इंजिन दिले असणार सर एकीच्या आडला पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार ज्युपिटरची तुम्हाला ब्रँडिंग दिली असेल आणि सॅलेसवरती जे पण कवर असणार तुम्हाला ते दिलेलं असणार क्रोममध्ये इकडे तुमच्या एअर फिल्टर्स दिलेलं असणार आणि एअर कूलमध्ये तुमची दिली असणार आहे कुली सिस्टीम या गाडीची बाकी तुम्ही डिझाईन बघू शकता गाडीची किती चांगली किती हे आपलं हे असणार आहे तुम्हाला फक्त ॲक्सेसरी चप्पल तुम्हाला मॅट पडू जाईल लावायला या ठिकाणी फ्रंटला तुम्हाला दिलेलं असणार आहे टेलिस्कोप तुमचं ते सस्पेशन डिझाईल आणि पाठीमध्ये तुम्हाला दिले असतं ना मोनोशॉकमध्ये आता मी तुम्हाला गाडीचा फ्रंट दाखवतो फ्रंटमध्ये आपलं हे हँडल दाखवतो हँडल तुम्हाला असं नॉर्मली दिलेलं असणार आहे ठीक आहे हे तुम्हाला जसं आहे तसं असणार आहे वॉचिंग मिरर पण तुम्हाला सेम दिलेलं असेल डिझाईल पुढचा हा कन्सोल तुम्हाला हा एवढा दिलेला असणार छोटासा एलसीडीमध्ये दिलेला असणार हा तुम्हाला चालू पण करून दाखवतो हे बघा चालू केलं तर तुम्हाला असं दिसणार ज्यामध्ये तुम्हाला नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे नंतर मग इनकमिंग कॉल अलर्ट मॅसेज अलर्ट नंतर मग नंतर मग तुम्हाला ज्यामध्ये दिले असणार सर्विस रिमाइंडर लाईट डिजिटल मग टर्निंग ट्रिगर लाईट दिली असणार आहे नंतर मग हे तुमचं असणार आहे होंडा आपलं डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे जर इकडे तुम्हाला इंजिन लाईट दिलेली असेल हे आपलं फास्ट लाईट दिली असणार आहे किचाईला नंतर मग तुम्हाला इथं फ्युलची इकॉनॉमी दिली असणार आहे रेंज किती आहे ती इको मोड दिलेली असणार आहे तुम्हाला नंतर मग किती किलोमीटर झाले ते इथं तुम्हाला याच्यामध्ये सगळं दिसत राहील इथं तुम्हाला मोड दिली असणार आहे मोडमध्ये तुम्ही इथं ट्रिप ए ट्रिप बी बघायचं तुम्हाला चेंजेस होत राहतील या ठिकाणी ओडोमीटर हे सगळं तुम्हाला दिसत राहील या ठिकाणी वरती तुम्हाला दिले असणार टायमिंग तुम्हाला परत बंद करून चालवून दाखवतो पुढेलं हे बघा हे सगळं तुम्हाला दिले असणार आहे इको मोड दिली असणार आहे रेंज दिलेली असेल हायलो रायडर म्हणून तुम्हाला याच्यामध्ये स्टार्टिंगला इथे येऊन जाईल नंतर मग हेल्मेट तुम्हाला हायकिंग याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिसत राहील या ठिकाणी त्यानंतर सर्व्हिस रिमाइंडर डिली असणार आहे टायमिंग दिलेलं असणार आहे डेट दिली असणार याच्यामध्ये एवढं सगळं तुम्हाला सगळ्यामध्ये भेटून जाईल बॅटरीचे लेवल किती आहे कॉलिंगचं तुम्हाला इनकमिंग कॉल अलर्ट SMS अलर्ट सगळं तुम्हाला भेटून जाईल नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली असेल नंतर आता आपलं नेटवर्क दिले असतं त्याच्याला नेटवर्क कनेक्शन साईड स्टँड दिलेली असेल त्या साईडला ठीक आहे एवढं तुम्हाला माझ्यामध्ये भेटून जाईल सेटिंगमध्ये ब्लूटूथनुसार तुम्ही सगळं येतात म्हणजे इथं नेट हे करू शकतात आणि आपलं काय त्याला नॅव्हिगेशन पण तुम्ही ॲक्टिवेट करू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला आयडी तुम्हाला ॲप दिलेली असणार आहे डायरेक्टली तुम्ही ते कनेक्शन करून तुम्ही डायरेक्टली ॲक्टिवेट करू शकतात यामध्ये अलॉय व्हील्स तुम्ही डिझेलवर असतात कशी ती पूर्णपणे हा आपण तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिलेलं असणार आहे या ठिकाणी अलॉय व्हील्स आणि इथे तुम्हाला दिले असणार आहे TVS IGO असे तुम्हाला टेक्नॉलॉजी होतं तुम्हाला ते दिले असणार आहे स्टिकर या ठिकाणी यामध्ये तुम्हाला 10% मोर मायलेज भेटते ज्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स पण चांगली येते यामध्ये आणि यामध्ये तुम्ही जर बघितला कलरमध्ये तुम्हाला थोडंसं ना असं चमकीदार तुम्हाला थोडंसं हा भाग भेटेल या ठिकाणी चमकीदार म्हणजे कलर तुम्हाला असा दिलेला असेल त्या टाईपमध्ये हा कलर तुम्हाला असा समजलेला आणि बाकीचे तुम्हाला कलर दाखवून देतो कोणते कोणते असणार यांच्याकडे शोरूममध्ये यांचं त्या हा मंत्र दोन इथं कलर असणार हे दोघंही कलर आहे एक मॅटमध्ये असणार आहे ब्लू आणि दो असणार तो रेड कलरमध्ये पण हे दोघंही असणार आहे तुम्हाला ड्रममध्ये ड्रम ऑलोमध्ये तुम्हाला ही दोन तुम्हाला हे कलर दिले असतात या ठिकाणी आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला याच्यामध्ये पण सेम असणार आहे या ठिकाणी दिलेलं स्मार्ट जोडणी तुम्हाला इथे दिलेली असणार आहे ब्रँडिंग या ठिकाणी आणि टायरची तुम्ही डिझाईन बघू शकता कशी टायरची डिझाईन पण तुम्ही बघू शकता कशी आहे ती ब्रॉन्डेज पण तुम्हाला चांगलं दिलेलं याच्यामध्ये पाठीमागे पण तुम्हाला सेमच दिलं असणार आहे डिझाईन टायरची यामध्ये तुम्हाला 2 लिटरपर्यंत तुम्हाला दिले असतात स्टोरेज बॉक्स इथं तुम्ही इथं मोबाईल लाईट ठेवू शकतात आणि मोबाईलला तुम्ही इथं चार्ज पण करू शकता या ठिकाणी यामध्ये माझे इंजिन दिलेलं असणार आहे यामध्ये तुम्हाला ऑल न्यू असणारे रिफाईंड इंजिन दिलेलं असणार आहे ते TVS IGO असिस्ट टाईपमध्ये तुम्हाला दिले असणार आहे त्याच्यामध्ये ती सिंगल सिलेंडर दिलेलं असणार आहे 4-stroke इंजिन दिलेलं असेल CVTI फ्युल इंजेक्टर दिलेलं असणार आहे 113.3 cc तुम्हाला डिस्प्लेमेंट दिलेली असेल याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 5.9 kW जी 6,500 RPM चालू येते आणि 9.2 NM तुम्हाला टॉर भेटतो तो 5,000 RPM चालला जातो याच्यामध्ये तुम्हाला CVTमध्ये तुम्हाला ट्रान्समिशन दिलेलं असणार आहे ॲटोमॅटिकमध्ये किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघं इलेक्ट्रिक स्टार्टमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे आपलं यामध्ये बोर तुम्हाला असणार आहे 51 mm पर्यंत आणि तुम्हाला स्ट्रोक दिलेला असणार आहे 55.5 mm पर्यंत
यामध्ये तुम्हाला 12 वॉटची तुम्हाला बॅटरी दिली असणार आहे आणि हेडलाईट, टेललाईट आणि टर्निंग डिग्री लाईट तुम्हाला सगळी तुम्हाला असणार आहे, पूर्णपणे एलईडी दिली असणार आहे. तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला तर डायमिशन सांगायला गेलो, लेंथ दिलेली असणार आहे 1848 mm, हाईट दिलेली असणार आहे 665 mm, एक असणार आहे 1258 mm दिली असणार आहे. बाकीचं व्हील बेस दिलेलं असणार आहे 1275 mm, ग्राउंड क्लिअरन्स 163 mm आणि पाठीमागे तुम्हाला दिले असणार सस्पेन्शन मोनोशॉकमध्ये ट्विन ट्यूबमध्ये दिले असणार आहे, सॉकअपसर पाठ इंजनमध्ये दिले असणार आहे आणि 3 स्टेप ॲडजस्ट पण तुम्हाला फिट आहे स्टेपमध्ये आणि ड्रमची साईज असणार 130 mm. यामध्ये तुम्हाला जर फीचरमध्ये सांगायला गेलो तुम्हाला फीचर असणार आहे तुम्हाला फ्रंटला दिलेलं असणार आहे फ्यूलचं कॅप दिलेली असेल फ्रंटला, नंतर मग तुम्हाला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दिलेलं असेल सॉकेट या ठिकाणी, नंतर मग तुम्हाला दोन तुम्हाला हे आपलं हेडमेट तुम्हाला आतमध्ये ठेवण्यासाठी स्टोर दिलेलं असणार आहे, म्हणजे मोठा स्पेस तुम्हाला आतमध्ये हाईडला. सेमच तुम्हाला दिलेलं असणार आहे तुम्हाला हे आपलं की दिलेली असणार आहे, ऑल वन लॉक की दिली असणार आहे या ठिकाणी. इमर्जन्सी ब्रेक वॉर्निंग दिलेली असणार आहे, अलर्ट दिली असणार यामध्ये तुम्हाला, नंतर मग तुम्हाला हे टर्न सिग्नल लाईट तुम्हाला लॅम्प दिली असणार रिसेटमध्ये फ्रंटला. हेडलॅम्प पण तुम्हाला चांगला दिली असणार, याचा दो फ्रो असणार तुम्हाला हेडलाईटचा थ्रो तुम्हाला तो चांगला असणार आहे याच्यामध्ये, कारण की पूर्णपणे दिलेलं असणार एल ई डीमध्ये या ठिकाणी. आय बीम लो बीम तुम्हाला दोघंही एकसा दिलेले असतील या ठिकाणी. सायलेंट तुम्हाला स्टार्ट दिलेली असणार आहे इंजिन, नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे नेक्स्ट जनरेशन तुमचं स्टॉप गो असणार आहे टेक्नॉलॉजीमध्ये दिली असणार आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटी ॲप दिलेली असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला, नंतर मग व्हॉइस असेस दिलेलं असणार आहे, फाईंड लोकेशन दिलेलं असणार आहे, कॉल अलर्ट आणि SMS अलर्ट, ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी दिलेलं असणार आहे, नंतर मग नॅव्हिगेशन दिलेलं असणार यामध्ये, टर्न बाय टर्न तुम्हाला नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे. आता मी तुम्हाला गाडीचा पहिल्यांदा स्टार्ट करून दाखवतो गाडीचा आवाज साऊंड कसा तो आवाज चालू केलेला आहे. एक मिनिट चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तशी ही गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओ तसं थांबवतो आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. तुम्हाला डोंगरच्या विजय सागर हॉटेलच्या बरोबर तुम्हाला ऑपोजिटला तुम्हाला शोरूम भेटेल रोंडोक ऑटोमोबाईल. या तुम्हाला हाई डिक डिलरशिप आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे बाईक आणि स्कूटर अवेलेबल असणार आहे. तुम्हाला आता कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही इथे येऊन करू शकतात आणि तुम्हाला एक्सरसाईज पार्टमध्ये पण तुम्हाला भेटेल हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रीप कवर, नंतर मग आणीचे तुम्हाला नंबर प्लेट होऊन जाईल, त्याच्यावरती तुम्हाला जी फ्रेम असते ब्लॅक कलरची तुम्हाला ती पण होऊन जाईल. इन्शुरन्स असणार आहे 1+ फ्लोअरचा विथ POC, एवढं तुम्हाला एक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. या मॉडेलमध्ये तुम्हाला ही जी आहे टॉप मॉडेल आहे याची तुम्हाला प्राईस असणार आहे 1,20,000. आता तुम्हाला दाखवतो बेस मॉडेलमध्ये तुम्हाला दिसणार आहे 1,00,000, नंतर मग ड्रम ऑलोमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे 1,05,000. अजून एक जी मॉडेल दुसरी ती तुम्हाला भेटेल तुम्हाला ते 1,15,000. एवढं तुम्हाला चार तुम्हाला वेरियंटमध्ये पण पाहिजे तुम्हाला सांगून दिले. शोरूमचा ॲड्रेस तुम्हाला दिलेला असणार तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकता डोंबिवलीमध्ये, तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. आणि जे लोक माझ्या चॅनलचं नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या जी बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, अशीच गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू, आतापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो.